अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना नांदगाव मनमाड तालुक्यात मोठा धक्का बसलाय. मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे माजी आमदार आणि मनमाड बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी मंत्री भुजबळ यांची साथ सोडली आहे. आपल्या सभापती पदाचा संजय पवार यांनी राजीनामा दिलाय. मुंबई बाजार समितीचे संचालक तसेच लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या पाठोपाठ संजय पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती असताना काम करू देत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून मी माझ्या सभापती पदाचा राजीनामा देत असल्याचं माजी आमदार तथा विद्यमान सभापती संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. मंत्री छगन भुजबळ व इतर सहकाऱ्यांवर गंभीर आरोपही त्यांनी केले. आज मी कोणत्याही पक्षात नाही, भविष्यात मी माझी भूमिका स्पष्ट करेल असंही सभापती संजय पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय. गेल्या 1.5 महिन्यापासून मनोज भाऊ जरांगे ज्यांचा उपोषण आंदोलन जे चालू झालं आणि तेव्हापासून भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे ही भूमिका आमच्या अनेक समाजातील लोकांना युवकांना पटली नाही आणि अनेक लोक वारंवार मला फोन करताय की तुम्ही त्यांच्यासोबत राहू नये आणि म्हणून साहेबांची जी भूमिका आहे जी आरक्षणाच्या बाबतीमध्ये साहेब खाजगीमध्ये वेगळं बोलता जगजाहीर वेगळं बोलता आणि म्हणून ती भूमिका आमच्या समाजाला आवडली नाही, मलाही आवडली नाही आणि म्हणून ह्या मी मार्केट कमिटी संचालक पदाचा आज राजीनामा त्यामुळे मी देत आहोत, सभापती पदाचा राजीनामा देत आहोत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव मनमाड.